धवल, मुंबईसाठी 16 सीझन खेळणं हे दुसऱ्या कुठल्या संघापेक्षा खेळणं, याच्यात बेसिक फरक काय असेल काय आहे? नाही, खूपच मोठा फरक आहे. बेसिक फरक तर नाहीच, कारण मुंबई हा संघ आहे, इथे एवढी क्रिकेटर्स आहेत, अपॉर्च्युनिटी मिळत नाही लोकांना. आणि तुम्हाला मुंबईच्या टीममध्ये खेळायचं असतं तर तुम्हाला परफॉर्म करायला लागतं, कन्सिस्टंटली परफॉर्म करायला लागतं. तीच रिपीट फायनल कर्नाटक विरुद्ध देखील झाली रणजीची, आणि खूपच जवळचा सामना होता, कारण जो शेवटचा दिवस होता चांगली पार्टनरशिप झालेली मनीष पांडे आणि गणेश सतीशची, आणि तेव्हा मी वसीम जाफरला म्हणालेलो की मेरे को बॉल दो, मी एक ब्रेकिंग निकाल के दूंगा आपको, और तेव्हाच LBW गणेश सतीशला काढलेला, आणि तिकडनंच ती मॅच चेंज झालेली. माझ्या आईबाबांनी कधी माझ्यावरती असं प्रेशर टाकलं नाही, ते नेहमी म्हणायचे तुला खेळायचं आहे तू खेळ, तुला अभ्यास करायचा आहे कर. ती एक खूप नशीबवान होतो, मॅच झाल्यावर देखील एकमेकांची क्रिकेटच्याच गप्पा होतात. ते एक कल्चर आहे, ते अजून चेंज नाही झालं आहे मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये. नमस्कार, स्पोर्ट्स कट्ट्याच्या या पुन्हा एकदा आगळ्या वेगळ्या कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. माझ्याबरोबर आहे धवल कुलकर्णी. मुंबईचा महारथी ही जर आपण मालिका सुरू केली तर आधीच्या महारथींनी एवढाच महत्वाचा. धवल, पुन्हा एकदा स्वागत आहे तुझं स्पोर्ट्स कट्ट्यावर. धन्यवाद अमोल. येस, धवलशी आपण IPL उवाच्या ही जी आपली मालिका आहे त्याचा पहिला एपिसोड आपण केला होता, तो तुम्ही नंतर बघाच. पण आज आपण धवलशी गप्पा मारणार आहोत माझं संस्मरणीय रणजी ट्रॉफी प्रवास. एक हंगाम नाही, आणि कारणही तेच आहे. रणजी ट्रॉफीची फायनल जे तुम्ही बघेपर्यंत संपली असेल, या रणजी ट्रॉफी फायनल नंतर धवल कुलकर्णी मुंबई क्रिकेट असोसिएशनचं क्रेस्ट घातलेला जर्सी खेळाडूचा म्हणून घालणार नाहीये हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. धवल, का बुवा असं केलं असतो? तुला 16 सीझन थांबावं असं वाटलं? 16 फक्त नाही, आता असं वाटलं की जरा टाइम झालाय माझा, आणि बरेच यंग प्लेयर आलेत आपल्या मुंबईमध्ये, खूप टॅलेंटेड फास्ट बॉलर्स आहेत, त्यांना पण अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. मला असं वाटतं की मला जितका वाटा माझा होता तो पूर्ण झालेला आहे, आणि यंगस्टर्सने आता ती मालिका बजावली पाहिजे, कारण बरेच चांगले टॅलेंटेड यंगस्टर्स आहेत, टॅलेंटेड फास्ट बॉलर्स आहेत. मोहित अवस्थी झाला, सिल्वेस्टर आहे, तुषार देशपांडे, शार्दूल चांगलं करतातच आहेत. बट आता इम्पॉर्टंट आहे, होता हा माझा रोल या सीझनमध्ये की थोडं मी त्यांना गाईड कसं करू, थोडं एक्सपिरियन्स शेअर कसं करू, आणि ते केलं मी. तर तेच, तसं जसं मी म्हणालो की आता माझा जो माझा वाटा होता तो संपला. 2008-09 मला आठवत आहे, आत्ता आपण बसलोय वानखेडे स्टेडियमवर, पलीकडे CCIला तुझा डेब्यू झाला होता. तुझ्या डेब्यूच्या आदल्या दिवशी तू ॲज युजल ट्रेननी घरी जाणार होतास. त्यावेळेस अजित आगरकर त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुला लिहून देतो, माझ्यापेक्षा अत्यंत स्मूथ ॲक्शन, बिलकुल जर्क नाही, एवढी स्मूथ ॲक्शन असलेला खेळाडू मी बघितलेला नाही. तेव्हा मी मिड डे मध्ये हे सगळं मी ट्राय केलं तर मी तुला पाठवतो, आणि तो माझ्यापेक्षा नक्की जास्त खेळेल हे तू खरं करून दाखवलंयस. तर हे 16 सीझन टिकण्याचं, येस गेली 4-5 वर्ष थोडासा स्टॉप अँड स्टार्ट सीझन व्हायचा तुझा, पण हे 16 वर्ष कन्सिस्टंटली टिकण्याचं रहस्य काय? नाही, रहस्य तेच फिटनेस, तुमचे जे रुटीन्स आहेत, डिसिप्लिन आहे लाईफमध्ये, खूप महत्वाचं असतं ते सगळं, आणि तेच मी फॉलो केलं. माझे जे प्रोसेस असायचे, जे पहिल्या वर्षी जे करायचो तेच मी आत्तापर्यंत, आज देखील 17व्या वर्षी देखील सेम माझं रुटीन असतं, सेम प्रोसेस असतं जेव्हा पण मी मॅच खेळतो, आणि तोच जसं तू म्हणालास रहस्य काय, हेच रहस्य आहे की मी डिसिप्लिन राहिलो लाईफमध्ये, रुटीन्स फॉलो केल्या माझ्या, फिजिकल फिटनेसवरती चांगलं काम केलं, डाएट फॉलो केलं, आणि त्या या सगळ्या गोष्टींमुळेच आज मी ह्या 17व्या वर्षी देखील खेळत आहे मुंबईकरता. धवल कुलकर्णी भारतासाठी 14 मॅचेस खेळला, 2 T20 इंटरनॅशनल खेळला. 2015 जो संघाबरोबर होता पण ऑफिशियली संघात यायची वेळ त्याच्यावर आली नाही, बाकीचे फलंदाज वाचले. पण धवल कुलकर्णी हा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये महारथी आहे हे जसं मी म्हणतोय 16 सीझन्स. धवल, मुंबईसाठी 16 सीझन खेळणं हे दुसऱ्या कुठल्या संघापेक्षा खेळणं, याच्यात बेसिक फरक काय काय आहे? नाही, खूपच मोठा फरक आहे. बेसिक फरक तर नाहीच, कारण मुंबई हा संघ आहे, इथे एवढी क्रिकेटर्स आहेत, अपॉर्च्युनिटी मिळत नाही लोकांना. आणि तुम्हाला मुंबईच्या टीममध्ये खेळायचं असतं तर तुम्हाला परफॉर्म करायला लागतं, कन्सिस्टंटली परफॉर्म करायला लागतं, आणि जर तुमचा परफॉर्मन्स दिसला नाही
तर काही मतलब नसतं त्याचं. आणि तेच मी करत राहिलो, परफॉर्म करत राहिलो. एकच माझं ध्येय असायचं की मी मुंबईला कसं जिंकू आणि कसं परफॉर्म करू मुंबई जिंकण्यासाठी. आणि आज या 17 वर्ष जे काही खेळलो मी, त्यामध्ये मी 4 रणजी ट्रॉफी फायनल जिंकलो, 2 विजय हजारे फायनल जिंकलो, 1 सय्यद मुश्ताक अली फायनल जिंकलो. सो या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्या फायनल्समध्ये पहिली फायनल जी होती ना, हैदराबादला तू खेळलास, तुझ्या पहिल्या स्पेलमध्ये आज युजल स्लिप्समध्ये कोणी टाकला मला आठवत नाहीये, पण एक कॅच सुटला त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये गाडी सुरू नाही झाली आणि झॅकनी अफाट स्पेल टाकून ती मॅच, स्पेल होता तो झॅकचा, झॅकनी ती मॅच खिशात आणली आणि धवल कुलकर्णीने सेकंड इनिंग मध्ये ती मॅच संपवली. त्या सामन्याच्या तुझ्या आठवणी काय आहेत? नाही, माझं पहिलंच सीझन होतं मुंबई करता आणि त्या सीझनमध्ये असं वाटलं नव्हतं की मी 42 की 43 विकेट्स काढेन, कारण पहिला जो सामना होता तो खूपच चांगला गेलेला, डेब्यू सामना माझा राजस्थानच्या विरुद्ध, 9 विकेट्स काढलेल्या. आणि कुठे ना कुठे मला वाटायला लागलं की मी बिलॉंग करतो या टीममध्ये आणि कॉन्फिडन्स तसाच ग्रो होत गेला. आणि नंतर जसे आम्ही नॉकआउट्सला पोचलो, सगळे महारथी आले टीममध्ये, सगळे लेजेंड्स आले टीममध्ये, मुंबईचे भारताचे नाव घेतलं तर सचिन तेंडुलकर, झहीर खान, अजित आगरकर, अमोल मुजुमदार होता, वसीम जाफर, साईराज भाऊतुले, रमेश पवार, ही टीम होती. आणि ह्या लोकांमध्ये जेल होणं, 19 वर्षाच्या यंगस्टरला थोडं प्रेशरमध्ये असायचो मी की कसं जाऊन बोलू मी त्यांना. आणि हळूहळू ते बॉन्डिंग होत गेलं, चांगलं युनिटी दिसायला लागली. मी जायचो, प्रश्न विचारत राहायचो, कारण मला इम्प्रूव्ह व्हायचं होतं, मला ग्रो व्हायचं होतं ॲज अ क्रिकेटर. तर मी माझ्याकडे जेवढे जे काय माझ्या मनामध्ये प्रश्न असतील ते जाऊन नक्कीच विचारायचो मी. झहीर खान असू द्या, अजित आगरकर असू द्या, इव्हन सगळे अमोल, वसीम, सगळ्यांना जाऊन खूपच प्रश्न विचारायचो. आणि तसंच तो कॉन्फिडन्स येत गेला मला. आणि जी फायनल आम्ही खेळलो युपीच्या विरुद्ध, त्यामध्ये फर्स्ट इनिंगला बरोबर जसं म्हणाला स्कॅच सुटला, बट झहीर खानचा जबरदस्त अफलातून स्पेल होता. आणि नेक्स्ट इनिंगमध्ये मी थोडा इन्स्पायर झालेलो की झहीरने 7 विकेट काढलेल्या फायनलमध्ये आणि एवढा चांगला सीझन गेलाय, तर ही अपॉर्च्युनिटी होती त्यांच्यासमोर मला बॉलिंग करायची. सचिन सरांसमोर, अजित आगरकर, झहीर खान यांच्यासमोर बॉलिंग करायची ती अपॉर्च्युनिटी होती आणि मला ती सोडायची नव्हती. सो कुठे ना कुठे मला असं वाटत होतं की मी कसं म्हणजे परफॉर्म करू, आणि ती एक जिद्द होती माझ्यामध्ये. आणि त्यामुळेच मी पूर्ण एफर्ट लावला माझं आणि 5 विकेट काढल्या सेकंड इनिंगमध्ये. धवल, आता सचिन सर म्हणला त्यामुळे तुम्हाला जर असा प्रश्न पडला असेल की अरे संघातला खेळाडूला सर का म्हणतोय, तर ज्या दिवशी धवलचा जन्म झाला त्या दिवशी सचिन तेंडुलकरचा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पणाचा दिवस होता. त्याच्यामुळे सचिन हा जरी तुमच्या आमच्या आपला सचिन असला तरी तो खेळताना सचिन सरच होतो सगळ्यांसाठी. आणि त्यांना सगळेच म्हणजे जितकं तुम्ही त्यांच्याबद्दल बोलाल तितकं कमीच आहे, कारण सगळ्यांना मी यंग असताना सगळ्यांना माझे मित्र सगळेच म्हणायचे की आम्हाला पण त्यांच्यासारखं बनायचं आहे. आणि एक मोठं इन्स्पिरेशन होते ते पूर्ण भारतासाठी. तुझ्या त्याच्या आधीच्या जडणघडणीच्या काळाबद्दल आपण जाऊच या मागे, पण त्या फायनल बद्दल सगळ्यांना आठवतं, सर्वसामान्य क्रिकेट फॅनला काय आठवतं की सचिन तेंडुलकर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शून्यावर बाद झाला, ती मॅच म्हणजे ती फायनल भुवनेश्वर कुमारची. झहीर खानचे 7 बळी, धवल कुलकर्णीचे 5 बळी, भुवनेश्वर कुमारचे 5 बळी, हे क्रिकेटच्या फॅन्सना आठवतं. क्रिकेटच्या किड्यांना असं लक्षात राहतं की रोहित शर्माने त्या मॅचमध्ये 2 इनिंगमध्ये 100 मारले होते. त्याच्या बॅटिंगबद्दलच्या आठवणी सांग ना आम्हाला त्या काळात. नाही, खूपच म्हणजे जबरदस्त करायचा, टॅलेंटेड होता, पण मेहनत देखील करायचं होतं तेव्हा देखील. पण लोकांना असं वाटायचं की फक्त टॅलेंट आहे त्याच्याकडे, ते टॅलेंट नाही आहे, त्याची ती मेहनत दिसायची, मेहनत होती आणि ती मेहनत दिसून यायची आम्हाला. कारण आम्ही त्याच्याबरोबर ड्रेसिंग रूममध्ये राहायचो, बॅटिंग नेट्समध्ये करतच राहायचा, मेहनत करायचा. आणि त्याची पण एक त्या इनिंग नंतर मला असं वाटतं की थोडं त्याचा पण ग्रोथ होत गेलं. किस्सा सांग ना त्या सीझन मधला एखादा रोहितचे किस्से म्हणजे विचार. रोहित पूर्ण सीझन खेळला नव्हता, पूर्ण सीझन खेळला नव्हता, येत जात होता, तो इंडियन टीम मध्ये होता. आणि जेव्हा पण ऑपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा बहुतेक तो नॉकआउट झालाच होता जास्त करून. आणि
तसं किस्सा सांगायला गेलं तर तसा काही किस्सा नाही आहे माझ्याकडे, कारण ती पण मॅच जर आपण बघितली तर लवकर आपले विकेट्स पडलेले फर्स्ट इनिंगमध्ये, भुवनेश्वरने काढलेले विकेट्स, आणि त्याच्यानंतर सावरी जी करायची होती ती मिडल ऑर्डरने केलेली, आणि त्यात रोहितचा वाटा होता, अभिषेक नारायण त्याचे पार्टनर, बरोबर 99 आउट झाला होता. येस ओके. त्या फायनल नंतर त्याचा पुढचा सीझन सेम कोच. बरं मला एक सांग, खूप लोकांना कमी माहिती आहे की त्या 2008-09 मध्ये जो शेवटचा सीझन मुंबईसाठी खेळला तो मुंबईचा महारथी तुमचे बंधुराज आहेत, बरोबर? बरोबर, अमोल मजुमदार. लांबच रिलेशन आहे आमचं, पण आहे रिलेशन. मग ते क्रिकेटमुळे नातं जवळचं निर्माण झालं का अजून दुरावा निर्माण झाला? नाही नाही, अजिबात नाही, नातं जे आहे ते नातं आहेच. आणि तेव्हा पण आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये नेहमी अमोल मुजुमदारचं नाव ऐकायचो, आणि अमोल मुजुमदार म्हणजे तेव्हा असा सुपरस्टार होता, कारण असं म्हणजे खूप ऐकण्यात यायचं, खूप त्याचं नाव होतं मुंबईकरता, त्याने काय कॉन्ट्रीब्युशन केलंय, कर्णधार होता मुंबईचा, आणि एक श्रूड आणि एक जिद्दी क्रिकेटर होता, आणि खडूसपणा दिसायचा त्याचा फील्डवरती. येस येस. त्याच्यानंतरचा जो पुढचा सीझन होता 2009-10 त्या सीझन मध्ये आधी काय झालं काय नाही यांनी फरक पडत नाही, ती जवळजवळ तुझ्या अंडर-19 फायनलचा रिपीट होता का रे? नक्कीच. त्याच्यातही कारण अंडर-19 मध्ये तमिळनाडू विरुद्ध अशीच सिच्युएशन होती की 10 धावा हव्या होत्या की 7 धावा हव्या होत्या आणि 4 विकेट बाकी होते, आणि त्या 4 विकेट मी घेतलेल्या, आणि तीच रिपीट फायनल कर्नाटक विरुद्ध देखील झाली रणजीची, आणि खूपच जवळचा सामना होता, कोणाला कोणी ते प्रेडिक्टच करू शकलं नसतं की कुठे चाललाय सामना, कारण जो शेवटचा दिवस होता चांगली पार्टनरशिप झालेली मनीष पांडे आणि गणेश सतीशची, आणि तेव्हा मी वसीम जाफरला म्हणालेलो की मेरे को बॉल दो मैं एक ब्रेक थ्रू निकाल के दूंगा आपको, और तेव्हाच LBW गणेश सतीशला काढलेला, आणि तिकडनंच ती मॅच चेंज झालेली. राईट. त्याच्या आधी ती मॅच चेंज झाली धवल कुलकर्णीच्या बॅटिंगमुळे. धवल कुलकर्णी त्या बॅटिंग इनिंग्स बद्दल सांगणार, ती पहिली इनिंग्स नव्हती जी तू महत्वाची खेळलास, शेवटची त्याहून नव्हती, पण त्या इनिंग्स त्या प्रेशर बद्दल सांगणार, कारण काय एक 10-12 हजार लोक मैसूरला मॅच बघत होते. नक्कीच होते, आणि तेव्हा असं झालेलं की थोडं विकेट्स लवकर गेलेले आपले, आणि माझ्या मनात हेच होतं की मॅच सोडायची नाहीये, माझ्याकडनं जितकं होईल, आणि प्रवीण सर कोच होते त्यांनी मला वरती पाठवलेलं बॅटिंगला, आणि माझ्या मनात हेच होतं की विकेट द्यायची नाहीये, जितकं होऊ शकेल तितकं लांब घेऊन जायची मॅच, आणि नंतर जे होईल ते होईल. पण ते खूप क्रुशियल पार्टनरशिप होती माझी आणि अभिषेकची तिकडे त्या स्टेजला, आणि त्याच्यानंतर मी नेक्स्ट डे सकाळी आउट झालेलो 87 वरती, तेव्हा थोडं निराश झालो कारण मी 100 माझी मिस केलेली, आणि फायनलची 100 सगळ्यांनाच लक्षात राहते, आणि ती पहिली 100 असती माझी. बट खूप चांगली प्रेशरवाली मॅच होती, आणि बरंच काही इमोशन्स तिकडे बघायला मिळाले सगळ्यांचे. बॅटिंगच्या मुद्द्यावर आहोत आपण, त्यामुळे एकदम रिवाइंड करूया की धवल कुलकर्णी, शम्स मुलालीना आपल्या स्पोर्ट्स कट्टावरच्या गप्पा मारताना सांगितलं होतं की तुम्ही बघा भारतात इन जनरल कुठलाही क्रिकेटर बघा, विशेषतः मुंबईत प्रत्येकाला फक्त बॅटिंगच करायची असते, काहीतरी ऍक्सिडेंट होतो आणि बॉलर होतो, तर धवल कुलकर्णीचा ऍक्सिडेंट कसा झाला? नाही, जेव्हा मी शाळेला खेळायचो तेव्हा ऍज अ बॅटिंग ऑलराऊंडरच खेळायचो, कारण एक जेव्हा फायनल होती हॅरी शील्डची रिझवी बरोबर रिझवी विरुद्ध, मी ISVN थोड्याला खेळायचो, तर आमची हॅरी शील्डची फायनल होती, सो त्या फायनलमध्ये मी 5 विकेट काढलेल्या, आणि ती मॅच आम्ही जिंकलेलो हॅरी शील्ड. त्याच्यानंतर माझं सिलेक्शन स्पोर्ट्स स्टार ट्रॉफीच्या त्या टीम्स मध्ये झालेलं, म्हणजे अंडर 17 झालेलो सिलेक्ट, आणि तिकडनं मग स्पोर्ट्स स्टार मध्ये मी हायेस्ट विकेट टेकर होतो आणि बेस्ट बॉलर मिळालेला मला, आणि तिकडनं ती आवड मला निर्माण झाली की बॉलिंग करायची आहे, आणि तिकडनं मग अंडर 17 मुंबईला सिलेक्ट झालो, विकेट्स काढल्या, त्याच्यानंतर मुंबई अंडर 19 इंडिया अंडर 19, मग नेक्स्ट इयर मुंबई अंडर 19 होतं, आणि तिकडनं मग बॉलर म्हणूनच ओळखला जायचो मी, कारण त्या सीझनमध्ये कुचबिहारच्या देखील अंडर 19 हायेस्ट विकेट टेकर होतो, आणि तिकडनं इंडिया अंडर 19 सिलेक्ट होऊन मग मुंबईला खेळलो रणजी ट्रॉफी. राईट.
बॅटरचा बोलर झाल्यानंतर घरची रिॲक्शन मध्ये काही फरक पडला का? ते तेवढेच कायम जसे होते तसे सपोर्टिव्ह राहिले? नाही, त्यांचं काही नाही, ते नेहमीच मला सपोर्ट करत राहायचे, कारण मोठा वाटा राहिला आहे त्यांचा पण, आजोबांचा मोठा वाटा, आई बाबांचा आणि आत्ता माझ्या वाईफचा, कारण फॅमिलीचा सपोर्ट नेहमी लागतो, कारण तुम्ही हायज अँड लोज बघतात स्पोर्ट्समध्ये, सो ते तुमच्या मागे उभे राहतात, कॉन्फिडन्स देत राहतात, सो त्यांचा देखील एक मोठा वाटा राहिला आहे आत्तापर्यंत माझ्या लाईफमध्ये. धवल, विशेषतः आपली नाही म्हणणार मी, थोडा मोठा आहे मी तुझ्यापेक्षा, पण ती जाणीव खूप लहानपणी येते की घरचे आपल्यासाठी काय काय करतायत, मग ते नकळतपणे प्रेशर घेतलं जातं, विशेषतः आपलं कनिष्ठ मध्यम वर्गीय वैचारिक मराठमोळ दारिद्र असं जी एक टर्म वापरतो मी, तर त्यावेळेस मग तेव्हा तेव्हा असं डेस्परेशन किंवा तेव्हा अर्ली टीन्स मधली तुझी फेज जर बघितलीस की तू स्कूल्स मध्ये एक्सेल करत होतास, पण तुला दिसत होतं आई वडील आधीच वाढवताना किती कष्ट करतायत, क्रिकेटमुळे अजून जास्त करावे लागतात, तर ती सगळ्या फेस बद्दल एखादी आठवण किंवा तेव्हाचं कसं होतं सांग. नाही, नक्कीच ते तुझ्या तुमच्या डोक्यात प्ले होत राहतं की एवढी मेहनत घेत आहे माझ्या मागे, जर मी मेहनतीचं फळ त्यांना परत दिलं नाही तर काय होईल, पण ती भीती कधी मी घेतली नाही, कारण मी माझ्या कामावर फोकस राहिलो, माझ्या आईबाबांनी कधी माझ्यावरती असं प्रेशर टाकलं नाही, ते नेहमी म्हणायचे तुला खेळायचंय तू खेळ, तुला अभ्यास करायचाय कर, ती एक खूप नशीबवान होतो, कारण आमचं जर फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं तर आम्ही माझी आई डबे द्यायची ऑफिसमध्ये आणि मी मेहनत बघितली तिची पण, आणि मला ती जिद्द होती की मला काय ना काय ह्यांच्यासाठी काय ना काय करायचंच आहे, आणि ती जिद्द होती माझ्यामध्ये, त्यामुळे मी हट्टीपणा असं बोला की जिद्दीपणा म्हणा की खडूसपणा म्हणा, पण मला ते सोडायचं नव्हतं, कारण एकदा मी एंटर केलं तर तिकडनं म्हणजे आपण बोलतो ना की नो लुकिंग बॅक, ते मी मागे बघितलंच नाही, मी पुढे करत गेलो, मेहनत करत गेलो आणि मग मी देवावरती विश्वास ठेवला आणि तिकडनं माझी गाडी सुरू झाली. राईट, मग घरच्या दृष्टीने ते जेव्हा पहिल्यांदा तुझी मोठी मॅच बघायला आले तो क्षण महत्वाचा होता का तुझ्या आता चकाचक घरामध्ये आले तो क्षण पर्सनली? नाही नाही, अजिबात नाही, जेव्हा पहिली मॅच ते बघायला आले, कारण पहिला असं जेव्हा मोठी मॅच म्हणजे म्हणायला गेलो तर ती आयपीएलचीच होती, फर्स्ट इयर आयपीएलचा इकडेच या स्टेडियममध्ये माझं पण फर्स्ट टाइम वानखेडेमध्ये एंटर होणं, एवढ्या मोठ्या क्राऊड समोर खेळणं, आणि जेव्हा तो कॉन्ट्रॅक्ट झाला, सिलेक्शन होतं, सिलेक्शन ट्रायल्समध्ये मी सिलेक्ट झालेलो, तो पण एक मोठा क्षण होता माझ्या लाईफमधला, खूप खुश होते घरी की अरे बाबा हा आता टी व्हीवरती दिसणार आम्हाला, आणि त्यामुळे मला ते एक्साइटमेंट होतं की त्यांना मला स्टेडियम मध्ये आणायचं ते बघायला, आणि खूप खुश होते ते मॅच बघताना. राईट, धवल इन सो मेनी वेज तू त्या क्रिकेटर आयपीएल पिढीतले क्रिकेटर ज्यांची पहिली पिढी तुझी पिढी आहे बरोबर, मग जेव्हा भारतासाठी संधी मिळत नव्हती त्यावेळेस आयपीएलचा कॉन्फिडन्स सर्व दृष्टीने, आर्थिक, खेळाच्या दृष्टीने की हो मी तिथे आहे, मी करून दाखवतोय, हा फायदा कितपत झाला? कारण की लोकांना फक्त आयपीएल मुळे झालेले तोटे दिसतात, पण क्रिकेटरसाठी तुझ्यासारख्या तो फायदा होता का, कितपत होता? नाही, नक्कीच फायदा होता, कारण एक प्लॅटफॉर्म होता आयपीएल, बट जेव्हा सुरुवात झाली आयपीएलची तेव्हा जास्त फोकस डोमेस्टिक क्रिकेटवरच असायचं, आणि इम्पॉर्टंट होतं डोमेस्टिक क्रिकेटमध्ये परफॉर्म करणं प्लस आयपीएलमध्ये परफॉर्म करणं, आणि तो एक प्लॅटफॉर्म असायचा की तुम्ही जर डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्म करतायत, नंतर तुम्ही आयपीएल खेळताय, आयपीएलमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटर येतात, त्यांच्या बरोबर परफॉर्मन्स करताय तुम्ही, तो एक वेगळा इम्पॅक्ट असायचा, आणि आर्थिक तर नक्कीच, कारण एक मोठा चेंज आलाय त्याच्यामुळे, कारण आयपीएल नसतं तर आज जी परिस्थिती आहे ती नसती, जे सत्य आहे आणि त्याला कोणी चेंज नाही करू शकत, कारण एक मोठा वाटा राहिला त्याचा पण, पण इम्पॉर्टंट होतं परफॉर्म करणं, कारण तुम्ही जर डोमेस्टिकमध्ये परफॉर्म केलं नाही तर तुम्हाला आयपीएल टीम मध्ये सिलेक्शन होणं खूप कठीण असायचं. बरोबर बरोबर, ओके. आयपीएल पेक्षा जास्त आपण रणजी ट्रॉफीवर गप्पा मारणार आहोत, 2008-9-9-10 सांगितलं, बरं मला एक सांग, तुझ्या डेब्यू सीझन पासून पहिले 5 सीझन वसीम जाफर कर्णधार असताना तू खेळलास. बरोबर, राईट. मग तो आला 12-13 जेव्हा अजित कर्णधार होता, तो बदल कितपत होता? जेव्हा पहिले 5 सीझन खेळलो तेव्हा चांगलाच परफॉर्मन्स होता, पण अजित अगरकर त्याचं इंटरनॅशनल करिअर तेव्हा मोस्टली असं संपत आलेलं,
आणि तेव्हा तो आमच्या टीम मध्ये आलेला. तरी देखील आम्हाला खूप एक्साइटमेंट असायची की अजित आगरकर आलाय आता टीम मध्ये. म्हणजे आम्ही नेहमी बघायचो त्याच्याकडे की त्याचं रुटीन वर्क, त्याचं प्रोसेस. आणि एक त्याच्याबद्दल मी सांगू इच्छितो की जरी तो क्लब मॅच खेळला किंवा कंपनी मॅच खेळला, मुंबईची मॅच खेळला किंवा इंटरनॅशनल, त्याची जी इंटेन्सिटी असायची ती सेम असायची. आणि ते मला शिकायला मिळालं की तुम्ही कुठलेही मॅचेस खेळा, डोमेस्टिक मॅचेस, क्लब मॅचेस, जी इंटेन्सिटी असते ती सेम असायला पाहिजे आणि जो एफर्ट लावायचा ते सेम असायचं त्याचं. सो ती एक गोष्ट मी शिकलो त्याच्याकडून. त्याच 4-5 वर्षात जेव्हा तू खोऱ्याने विकेट्स काढत होतास तेव्हा अजिंक्य राणे खोऱ्याने धावा करत होता. तुमच्या दोघांची जोडगोळी ती अंडर 19 ऑलमोस्ट सेम मॅच असं आपण धरून चालू. तर तेव्हा तुम्ही दोघांना काय गप्पा मारायचा एकमेकांची? नाही तेच की आता ह्या टीम मध्ये अजिंक्यचा माझ्याहून आधी डेब्यू झाले, बरोबर, एक सीझन आधी. बट आम्ही एकत्र असल्यामुळे आम्ही म्हणजे मी आणि तो नेहमी एकत्र असायचो. अभिषेक नायर असायचा आणि हेच विचार कर आम्ही बोलत राहतो की कसे काय वागतायत, कसे चाललंय, यांचं काय शिकायला मिळेल, कसं हे लोक मेहनत करतायत. म्हणजे एकूण एक गोष्ट आम्ही शिकायचा प्रयत्न करायचो. जे दिग्गज होते आमच्या टीम मध्ये, एक्सपिरियन्स होते डोमेस्टिक प्लेअर, हेच असायचं आमचं नेहमी. क्रिकेटवरच गप्पा चालायचा. मॅच संपली तरी देखील आम्ही 1-2 तास ड्रेसिंग रूम मध्येच असायचो, बोलत राहायचो क्रिकेट बद्दल. ते कितपत बदलले जेव्हापासून स्मार्टफोन्स हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात? नाही, ते काय फक्त क्रिकेट ड्रेसिंग रूम मध्ये नाही, पण ते क्रिकेट ड्रेसिंग रूमचं वातावरण कितपत बदललंय? नाही, स्मार्टफोन्स तर आता यूज करणं अलाउडच नाहीये, बट तरी मॅच झाल्यावरती आता सोशल मीडिया एवढं आहे, थोडा तो चेंज येणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही मागे राहिलात तर मग डेव्हलपमेंट कशी होणार? बट तरी देखील आपल्या या ड्रेसिंग रूम मध्ये मॅच झाल्यावर देखील एकमेकांची क्रिकेटच्याच गप्पा होतात. ते एक कल्चर आहे, ते अजून चेंज नाही झालंय मुंबईच्या ड्रेसिंग रूम मध्ये. आणि आज देखील मॅच झाल्यावरती सगळेजण बसलेले असतात, इंट्रोस्पेक्ट करतात की काय चांगलं झालं, काय खराब झालं, कुठे चांगलं करू शकलो असतो, कुठल्या सेशनमध्ये काय झालं, आपण जे प्लॅनिंग केलेलं त्या हिशोबाने आपण एक्झिक्यूट केलंय का, त्या गप्पा चालतात मुंबईच्या ड्रेसिंग रूम मध्ये. तो एक अजून पॉझिटिव्ह आहे, तो काय बदल झालेला नाही. राईट. आणि आता जे तू सगळं म्हणलंस इंट्रोस्पेक्ट करतात तुम्ही लोक मुंबई ड्रेसिंग रूम मध्ये, आपण सगळेजण आयुष्यात तेच करत असतो. आत्ता इथे गप्पा मारत असताना जर तुला मागे वळून पाहताना बघायचं म्हणलं गेल्या 15 वर्षात, तर ओव्हरऑल धवल कुलकर्णीच्या करिअरमध्ये सर्वात चांगल्या झालेल्या गोष्टी जर बघायच्या म्हणल्या आपण क्रिकेटच्या मैदानावरच्या, तर त्या कुठल्या असतील? नक्कीच जी इंडियन कॅप मला मिळाली ती एक. मग रणजी ट्रॉफी फायनल पहिल्या सीझनची जी जिंकलो आम्ही, कारण तो डेब्यू सीझन होता आणि मी खूप एक्साइटेड होतो तेव्हा. यंगस्टर टीममध्ये आलो 19 वर्षाचा, काय ना काय करून दाखवायचं होतं. तो एक झाला मोमेंट. आणि नंतर जी मुंबईच्या विरुद्ध आपण मुंबई विरुद्ध कर्नाटका जी मैसूरला खेळलो फायनल, तो एक बॅटिंगची जी इनिंग होती माझी, 100 मिस झाली बट मॅच विनिंग नॉक होता. सो हे 3-4 मेमोरेबल मोमेंट्स आहेत माझ्या करिअरमध्ये. राईट. टेस्ट मॅच खेळायची राहून गेली ही खंत आहे का तू कसं बघतोस आत्ता त्याच्याकडे? नाही, जे म्हणजे माझ्या डेस्टिनीमध्ये लिहिलेलं तसं मी बघतो ॲज अ पॉझिटिव्ह. कारण बरेच लोक असतात ज्यांना ह्या ऑपॉर्च्युनिटी देखील मिळत नाही, बट एवढ्या आपल्या पूर्ण भारत देशामधनं भारताला रिप्रेझेंट करणं ही मोठी गोष्ट असते. थोडंसं दुःख होतं जेव्हा मी बघतो, कारण टेस्ट खेळणं हे माझं अल्टिमेट ड्रीम होतं आणि ते खेळता आलं नाही. बट आय पॉझिटिव्ह वे मध्ये घेतो. आता त्याच्याबद्दल मी रडत बसलो तर लाईफ मध्ये मजा नाही येणार आणि लाईफ पुढे जाणार नाही. सेलिब्रेशन करायचं आहे आपण धवल कुलकर्णीच्या करिअरचं. धवल कुलकर्णीचं सर्वात मेमोरेबल सेलिब्रेशन कुठलंय? सेलिब्रेशन म्हणजे विकेट घेतल्यावर जे असं असायचं माझं तेच असायचं नेहमी. ओके. आणि किंवा असं, आणि 4 रणजी ट्रॉफी फायनल नंतरच जे सेलिब्रेशन आहे त्यातलं सर्वात धमाल सेलिब्रेशन कुठलं होतं? धमाल तेच मैसूरला जेव्हा आम्ही कर्नाटकाला हरवलेलं, कारण पूर्ण क्राऊड मुंबईच्या 15 लोकांच्या विरुद्ध होती. 10-12 हजार लोक होते, पूर्ण कर्नाटकला चिअर करायला
बसलेले आणि जेव्हा आम्ही जिंकलो शेवटची विकेट अजितने जेव्हा काढली तेव्हा पूर्ण ग्राउंडला आम्ही चक्कर मारली. ओके धवल, आपण शेवटचा प्रश्न मी आपला नेहमीचा ठरलेला असतो तो विचारायच्या आधी एक क्विक रॅपिड फायर करूया आता इम्प्रॉम्प्टू. ओके मी क्रिकेटर झालो नसतो तर मी एअरफोर्स फायटर पायलट झालो असतो. मी क्रिकेट खेळत नसताना सर्वात जास्त काय करत असताना दिसतो? मित्रांबरोबर टाइमपास. धवल कुलकर्णीचं आवडतं हॉलिडे डेस्टिनेशन? हॉलिडे डेस्टिनेशन स्विट्झरलँड. कार का बाईक्स? कार. फेवरेट बाईक, फेवरेट कार? फेवरेट कार रेंज रोवर वोग. ओके सर्वात फेवरेट बॉलिंग पार्टनर कुठल्याही लेवलला तू केलेला? सर्वात फेवरेट बॉलिंग पार्टनर असं एक मी सांगू शकत नाही. आता सांगायचं, आता काही नाही, आता काय डिप्लोमा असं सांगू शकत नाही, बट माझे बरेच राहिलेत बॉलिंग पार्टनर्स. एक असं सांगायला गेलं तर अजित. ओके सर्वात आवडता रूममेट? हे रॅपिड नाही होऊ शकत कारण जर मी एकाचं नाव घेतलं तर मग गोंधळ. यादी सांग. यादी सांग. अभिषेक नायर होता, भाविन ठक्कर, प्रशांत नाईक, ठीक आहे झालं. आणि एक रूम एक टीममेट जो काही झाला तरी तू बिट्टी धरायचा की हा नको बाबा रूममेट? असे ऍक्च्युली रूममेट आलेच नाही कारण मुंबई टीम आहे, इंडियन टीम आहे, तर सगळ्यांना सगळ्यांबरोबर जेल होणं आवश्यक असत. धवल कुलकर्णी आपल्याला झलक देतोय की तो चांगला प्रशिक्षक कसा होऊ शकतो. ओके शेवटचा प्रश्न जे मी म्हणलं की आत्ता तू मागे वळून बघताना आत्तापर्यंतच्या तुझ्या सगळ्या प्रवासातली सर्वात संस्मरणीय आठवण आणि सर्वात मोठी शिकवण ही तू काय सांग? आठवण म्हणजे जेव्हा पहिल्यांदा ड्रेसिंग रूम मध्ये आलेलो मुंबईच्या आणि जेव्हा मी सगळ्या दिग्गजांना बघितलं कारण मी 18-19 वर्षाचा होतो ड्रेसिंग रूम मध्ये एंटर केलं. सो जे ग्रेट्स होते मुंबई टीमचे इंडियन टीमचे सगळे माझ्या समोर होते आणि म्हणजे मी मुंबईच्या टीममध्ये एक गोष्ट असते की जागा ऑलरेडी बुक्ड असतात सगळ्यांच्या, सगळे जागेवरनं हलत नाहीत. सो जेव्हा मी एंटर केलं तर एकच एक किंवा दोनच जागा शिल्लक होत्या आणि सगळे दिग्गज होते. या बाजूला बघितलं झहीर खान, अजित अगरकर, अमोल, वसीम जाफर. सो जेव्हा मी बसलेलो तर मी असा विचार केला की अरे मी कुठे आलो आहे, मुंबईचीच टीम आहे की काय आहे. आणि नेहमी मी बघितलंय की नेहमी म्हणजे माझा हाच विचार असायचा की ह्या ड्रेसिंग रूम मध्ये यायचंय आपल्याला. आणि जेव्हा मी एंटर केलं ती ते क्षण मी विसरू शकत नाही कारण ते माझं ध्येय होतं आणि तोच एक गोल होता माझा की ह्या ड्रेसिंग रूम मध्ये यायचंय आणि ह्या ड्रेसिंग मध्ये राहायचंय 15 वर्ष तरी. जी गोष्ट 15 वर्ष आधी मी विचार केलेली ती आज 17व्या वर्षी ती पण लक्षात राहते मला. आणि सर्वात मोठी शिकवण? शिकवण म्हणजे ओव्हरऑल ह्या टीम मध्येच नाही एक लाईफ मध्ये डिसिप्लिन आलंय. स्पोर्ट्स तुम्हाला ते शिकवतं बरंच आणि जेव्हा लोज येतात त्या लोज मधनं फाईट करून कसं निघायचं म्हणजे तो एक ॲटिट्यूड येतो, नेव्हर डाय ॲटिट्यूड, ते एक शिकायला मिळालं. दुसरी गोष्ट, तुम्ही हे टीम स्पोर्ट आहे सो टीम एकत्र कसं ठेवणं, टीम मॅन म्हणून कसं राहणं, म्हणजे एक दुसऱ्याला मदत कशी करणं, बरंच काही शिकायला मिळालं. ह्या तर खूप कमी गोष्टी आहेत बट अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या शिकायला मिळाल्या. अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या शिकायला मिळाल्या आणि फक्त शिकवणच नाही त्याच्या आठवणी सुद्धा येणाऱ्या काळात तो आपल्याला बऱ्याच वेळा सांगत राहील स्पोर्ट्स कट्ट्यावर. पण तुर्तास धवल, तू आम्हाला आज दिलेल्या वेळेपेक्षा तू आम्हाला मुंबई क्रिकेट फॅन्सना आणि भारतीय क्रिकेट फॅन्सना ज्या काही आठवणींचा ठेवा दिलेला आहेस त्याबद्दल सर्व कट्टेकरांकडून तुझे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि जसं आत्ता आपण म्हणलो की धवल कुलकर्णी आपल्याला आता इथून पुढे वारंवार नाही पण अधूनमधून नक्की परत भेटायला येणार आहे. येस, तर तुर्तास आपण थांबूया. तुम्ही आजचा एपिसोड कसा वाटला, तुमच्या धवल कुलकर्णीच्या करिअरबद्दलच्या आठवणी
त्यांनी जे मेन्शन केलेत ते सगळ्या माइलस्टोन मॅचेस आहेत मुंबई क्रिकेटमधल्या, त्याबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला सांगा. कुठे सांगायच्या तर तुम्हाला माहिती आहे, आता आपलं फेसबुक पेज, इंस्टाग्राम हँडल, ट्विटर हँडल आणि यूट्यूब चॅनल सगळीकडे कमेंट करा. तुर्तास आम्ही थांबतो, तुम्ही मात्र ऐकत रहा, बघत रहा आणि आमची वाट पाहत रहा. धन्यवाद.